जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आजचा वास्तूचा सल्ला गोमुखी प्लॉट, व्याघ्रमुखी प्लॉट ह्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. याच्याबद्दल समज गैरसमज हे आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण आता. मंडळी, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की बाबा त्याचं मोठ्या शहरामध्ये घर असतं, आता रिटायरमेंटकडे ते झुकलेले असतात, तर त्यांना गावाखेड्याकडे त्यांचं छोटीशी जमीन असावी, तिथे त्यांचं टुमदार घर असावं, आजूबाजूला झाडं असावी, आवडीची झाडं असावी, बाजूला नदी असावी, असं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न देखील करायला सुरुवात करतात. मग कुठेतरी गावाला शिवाला जातात जमीन विकत घेण्यासाठी. पण जी काही जमिनी विकणारी जी काही मंडळी आहेत, सो कॉल्ड काय त्याला म्हणायचं, दलाल ब्रोकर, ती मंडळी त्या जमिनीचा त्या प्लॉटचं फार रसभरीत वर्णन करतात. हा प्लॉट आहे ना, हा पाटील साहेब नक्की तुम्ही विकत घ्या, हा प्लॉट गोमुखी प्लॉट आहे. हा प्लॉट गोमुखी ही जमीन विकत घेतली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वगैरे 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 त्यांचं चालू होतं. मंडळी, सर्वप्रथम हा गोमुखी प्लॉट काय ते आपण पाहू. गोमुखी प्लॉट की ज्याचं तोंड हे छोटं आहे आणि पाठीमागं जमीन वाढत जाते त्याला गोमुखी प्लॉट असं म्हणतात. ह्या गोमुखी प्लॉटनंतर त्यांचा दुसरा डायलॉग येतो की हा व्याघ्रमुखी प्लॉट आहे, हा काही घेऊ नका. आता तो व्याघ्रमुखी प्लॉट कसा ते पहिले तुम्हाला दाखवतो. ज्या जमिनीचं तोंड हे मोठ्या प्रमाणात आहे आणि पाठीमागं निमुळत आहे त्याला व्याघ्रमुखी. व्याघ्रमुखी प्लॉट म्हणजे जो प्लॉट विकतो त्याला ही मंडळी सांगतात की बाबा तुमचा व्याघ्रमुखी प्लॉट आहे त्यामुळे विकणं खूप कठीण आहे, दोन पैसे तुम्ही कमी नि विका त्यामुळे तरच विकला जाईल. त्यामुळे हे गोमुखी आणि व्याघ्रमुखी याच्यामध्ये आपण अगदी गोंधळून जातो. पण मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही वास्तुशास्त्राच्या ग्रंथामध्ये गोमुखी प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट याचा कुठेही उल्लेख नाही. मंडळी, जर प्लॉट घ्यायचा असेल तर आजूबाजूला रस्ते कसे आहेत ते पहा, झाडी कोणती आहेत ती पहा, आपल्या कोणत्या दिशेने आपली नदी किंवा पाण्याचा प्रवाह आहे ते पहा. आपल्याला खरंच तो घेतल्यानंतर तो लाभदायक आहे का, एखाद्या कुठल्या तरी वास्तू कन्सल्टंटला तुम्ही दाखवा. पण तुमच्या डोक्यामध्ये पक्कं लक्षात ठेवा की कुठल्याही वास्तुशास्त्राच्या ग्रंथामध्ये गोमुखी आणि व्याघ्रमुखी प्लॉट नाही. ही जी मंडळी आहेत काय, जे दलाल आहेत किंवा जे ब्रोकर आहेत, जो तो आपल्या पोटापाण्यासाठी थापाबाजी करत असतो, पण तुम्ही अशा थापांना तुम्ही बळी पडू नका. शास्त्रात कुठेही सांगितलं नाही की गोमुखी व्याघ्रमुखी. मंडळी, आजच्या ह्या चित्रावरून तुम्हाला कळलंच असेल की गोमुखी आणि व्याघ्रमुखी असं काहीच नसतं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुर्तदा आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.